हमाल मापारी यांच्या मजुरीत वाढ करण्यावरती तोडगा निघाल्याने येत्या शुक्रवारपासून शिरपूरमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा लिलाव सुरू होणार आहेत. हमाल संघटना आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली. 19% वाढ करायला मंजुरी देण्यात आली. दरवाढीसाठी गेल्या 9 दिवसांपासून कृषी बाजार उत्पन्न समितीमधील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आले होते. हमाल आणि मापारी यांचा व्यापाऱ्यांसोबत झालेला करार संपला, त्यामुळे नवीन करार करताना हमालीच्या दरात वाढ करण्याची मागणी कामगार युनियननं मार्केटकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानं हमालांनी मार्केट बंद केलं. 180 हमालांकरता शिरपूर तालुक्यातील संपूर्ण बाजार समिती वेठीला धरण्यात आली होती. विशेष म्हणजे बाजार समितीत संपूर्ण काम हायड्रॉलिक पद्धतीनं चालतं, तरीसुद्धा इथल्या हमालांना मजुरी मिळते. त्यांचे 3 वर्षाचा करार संपलेला असून सुद्धा त्यांनी आता वाढीवची मांड केलेली होती, पण 5-10% नसून 25%च्या वरती त्यांनी डिमांड केलेली आहे. त्या कारणास्तव आम्ही हा व्यापारी वर्ग आणि सर्व एकजूट होऊन की त्याला मी एक सांगितलं आहे की भो एवढं अगोदरच एवढी जास्त आम्हाला दिल्या कारणामुळे आता जास्त देऊ नाही शकत. लवकरात लवकर आमचं व्यापार पेठ चालू व्हावं आणि आमचा माल खरेदी करावा आणि आम्हाला घर जायला मिळावं. मी 5-7 दिवसापासून इथं आलेलो आहे आणि खूप परिस्थिती वाईट आहे. आम्हाला आता खायलासुद्धा पैसे नव्हता, तरी आम्ही आजूबाजूकडून व्यापारीकडून जुने ओळखी होते म्हणून आम्ही त्यांच्याकडून पैसा घेतलेला आहे. व्यापारी बंधूंनी असं म्हणलेलं आहे की आम्ही 17% शेवटची वाढ देऊ आणि आमची मागणी आहे की आम्हाला 25+ पाहिजे, म्हणजे 25-1 किंवा 2 म्हणजे 27-28% पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर नियमानुसार आमच्या मागण्या असताना आम्ही संपावरती गेलो नाही आणि व्यापारी बंधूंना कुठलाही कायदा नसताना व्यापारी बंधू हे संपावर गेलेले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.